जातील किंवा त्यांना ठार करण्यात यश येईल. आणि कुठल्याही व्हिएन्नाच्या नागरिकाला, ऑस्ट्रियाच्या नागरिकाला, जीविताला त्याचा धोका असू नये अशी अपेक्षा करूया. पुढची बातमी आहे बिहारमधून. बिहारमध्ये आज विधानसभेकरता दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 17 जिल्ह्यांमधल्या 94 जागांकरता बिहारची जनता मतदान करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 2,85,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर 1,500 उमेदवार आपले नशीब आजमावतील. या 94 जागांमध्ये बिहारचे जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही मुलगे म्हणजे तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होईल. तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघातून, तर त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव हसनपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. सध्याच्या काळामध्ये पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यात सुद्धा मतदानाकरता विविध प्रकारचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. नितीशकुमार सरकारमधले अनेक मंत्री या टप्प्यात निवडणुकांना सामोरे जात आहेत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया. प्रशांत, बिहारच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एका बाजूला कोरोनाचा संकट आणि सावट आहे, दुसरीकडे बिहारच्या निवडणुका आहेत ज्या सरकारकरता अत्यंत महत्वाच्या आहेत, आणि असं असताना हे दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे, काय अधिक सांगाल? सुवर्णा, बिहार विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. जवळपास 94 जागांसाठी मतदान होत आहे आणि यासोबतच 10 राज्यांच्या विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील होत आहेत, त्यामध्ये 54 जागा आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं सर्वांचं लक्ष हे बिहार विधानसभेचं लागलं आहे, कारण की ज्या पद्धतीने आजच्या टप्प्यामध्ये बहुतांश महत्वाच्या राजकीय नेत्यांचे गाव आरजेडी असो, ज्याला राष्ट्रीय जनता दल समजलं जातं, किंवा संयुक्त जनता दल असो, या सगळ्या दोन्ही महत्वाच्या पक्षांच्या अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भवितव्याची जे आहे भवितव्य ते व्हीएम मध्ये बनवणार आहे. आणि सोबतच जर बघितलं जेडीयू ज्याचं सरकार, जेडीयू आणि बीजेपीचं सरकार सध्या बिहार सरकारमध्ये आहे, आणि बिहारमध्ये जर बघितलं याच मंत्रिमंडळा या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील अनेक महत्वाच्या मंत्र्यांचं देखील भवितव्य आज व्हीएम मध्ये बनवणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं लालूप्रसाद यादव, जसा उल्लेख आपण सुवर्ण केला की दोन्ही मुलांचं भवितव्य देखील आज यातून जे तेजस्वी असो किंवा दुसरे ज्यांचे मोठे बंधू असो, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं ज्या पद्धतीने वारे वाहत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने सर्व पक्षांनी दावा केला होता की आम्हाला भरभरून युद्ध लावल्यावर आमची सत्ता येईल, त्यानंतर आजच्या टप्प्यानंतर कशा पद्धतीने हे राजकीय पक्ष दावे करतात. पण कोरोनाच्या काळामध्ये सर्वात मोठी निवडणूक आहे कोरोनाच्या काळामध्ये, त्याचमुळे यासाठी मोठी व्यवस्था देखील करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं. यासाठी प्रत्येक बूथ वरती म्हणजे जिथे जिथे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती थर्मल स्क्रीनिंग तर होणारच आहे. सोबतच प्रत्येकाला मतदान करण्याच्या पूर्वी त्यांना हँडक्लोज घालायचे आहे आणि मत ज्या व्हीएम वरती ती बटन दाबतील त्यावेळी ते हँडक्लोज घालून त्यांना मतदान करायचं आहे. आणि सोबतच जर बघितलं जिथे कुठली अत्यावश्यक आवश्यकता पडली त्याच्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यवस्था केली आहे. सोबतच जर बघितलं आजच्या 94 मतदार विधानसभेच्या या मतदान केंद्रामध्ये जर बघितलं तर 2,000 जास्त आदर्श मतदान केंद्र आहे, तिथे देखील विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे आजची ही अतिशय महत्वाचा टप्पा आहे आणि यानंतर एकच टप्पा उरलेला आहे ज्या माध्यमातून निश्चित होईल की नितीशकुमारचं सरकार राहते की तेजस्वी सरकार येतं. नक्की, धन्यवाद प्रशांत आपण माहिती दिल्याबद्दल. या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडे आपलं लक्ष असेल. दिवसभरामध्ये काय टक्केवारी समोर येते हे आपण पाहणारच आहोत. बिहारप्रमाणेच आज मध्य प्रदेशामध्ये 28 जागांकरता पोटनिवडणूक होते आहे. मार्च 2020 राज्यात कमलनाथ यांची सत्ता गेल्यानंतर आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. 28 जागांच्या या पोटनिवडणुकीमध्ये सध्याच्या 12 मंत्र्यांसह 355 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मध्य प्रदेशच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या म्हणजे 28 जागांकरता पोटनिवडणूक होते आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय ते ग्वाल्हेर आणि चंबळ या भागातल्या जागांकडे. शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांचं राजकीय भवितव्य मतदार ठरवतील. याशिवाय गुजरातमध्ये सुद्धा विधानसभेच्या 8 जागांकरता पोटनिवडणूक होते आहे. आणि आता राज्याकरता दिलासा देणाऱ्या 2 महत्वाच्या बातम्या घटना. पहिली बातमी आहे वाढीव वीज बिलासंदर्भातली. दिवाळी आधी वाढीव वीज बिलासंदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणालेत. कोरोना काळात अनेकांनी वीज बिलं वाढवून त्यांना मिळाली होती. ही बिलं कमी करण्याची मागणी सातत्यानं लावून धरली जात होती. वीज बिलांची फाईल वित्त विभागाला पाठवण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलंय. तर दुसरी बातमी आहे राज्यातली मंदिरं उघडण्यासंदर्भातले. राज्यात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची
शक्यता व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सतत चर्चा सुरू आहे. दिवाळीनंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे संकेत टोपे यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये MIDC आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34,850 कोटींची गुंतवणूक राज्यात होती आहे. तसंच यामुळे सुमारे 23,182 लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या तीन खरं तर महत्त्वाच्या घडामोडी.